माननीय राज्यपाल महोदय, मंत्री पदाची तसेच गुप्ततेची शपथ घेण्यासाठी पदनिर्देशित मंत्री उपस्थित आहेत, त्यांना आपणासमोर शपथ घेण्याची परवानगी असावी। सर, सर्वप्रथम श्री राधाकृष्ण विखे पाटील। मी राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। यानंतर श्री सुधीर मुनगंटीवार। अभिनंदन। मी सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। मी चंद्रकांत बच्चू पाटील ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन। मी डॉक्टर विजयकुमार कृष्णराव गावित ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी गिरीश दत्तात्रय महाजन ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताचे सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन। मी गुलाबराव रघुनाथ पाटील ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी दादाजी दगडू भुसे ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी संजय राठोड ईश्वर साक्ष शपथ घेतो की माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन। मी सुरेश खाडे ईश्वर साक्ष शपथ घेतो की यानंतर श्री संदीपन भुमरे। मी संदीपन आसाराम भुमरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन। मी उदय रवींद्र सामंत ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी प्राध्यापक डॉक्टर तानाजी जयवंत सावंत ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी रवींद्र दत्तात्रय चव्हाण ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी अब्दुल सत्तार गांभीर्यपूर्वक दृढ कथन करतो की कायद्याद्वारे प्रस्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन। यानंतर श्री दीपक केसरकर। मी दीपक केसरकर ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। यानंतर श्री अतुल सावे। मी अतुल मोरेश्वर सावे ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी शंभूराज शिवाजीराव देसाई ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन। यानंतर श्री मंगल प्रभात लोढा। मी मंगल प्रभात गुमानमलजी लोढा ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी महाराष्ट्र राज्याचे मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायद्यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना निर्भयपणे व निष्प्रियपणे तसेच कोणताही विषयी ममत्वभाव किंवा आकर्ष न बाळगता न्याय वागणूक देईन। मी मंगल प्रभात गुमानमलजी लोढा
ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याच्या मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणला जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझे कामे यथोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्याच्याकडे उघड करणार नाही. खूप खूप अभिनंदन. माननीय राज्यपाल महोदय, आता शपथविधी पूर्ण झाला आहे. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.